त्यानंतर एक मोठी अपडेट आहे. शरद पवार हे सोलापूर दौऱ्यासाठी रवाना झाले. सोलापुरातील आयटी पार्कचा आज शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. उद्घाटनाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही विशेष उपस्थिती असेल. तर शरद पवार यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली आहे. सांगोल्यामध्ये ज्येष्ठ माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, शरद पवार, रामदास आठवले, जयंत पाटील ही दिग्गज नेते मंडळी आज उपस्थित असणार आहेत. आणि याच दौऱ्यासाठी शरद पवार रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. सोलापूरमधील बहुप्रतीक्षित अशा आय टी पार्कचं उद्घाटन आता राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या हस्ते आज होणार आहे. मी सध्या उभा आहे सोलापूरमधील सलगर वस्ती या ठिकाणी. आपण बघू शकताय की या ठिकाणी सोलापूरकरांच्या स्वप्नातलं जे आय टी पार्क आहे त्याचं उद्घाटन आज शरद पवार यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. महेश कोटे यांनी ही जी संकल्पना आहे ती राबवण्यासाठी ते झटलेले आहे. ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील दिग्गज नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, रामदास आठवले असतील, रामराजे निंबाळकर असतील, त्याचबरोबर शरद पवार हे सुद्धा आज एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळं नेमका या सर्व नेत्यांमधला कलगीतुरा काय रंगणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. तर आज सोलापुरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शरद पवार सुद्धा तिथं हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि इतरही महत्त्वाचे नेते मंडळी आज सोलापुरात असतील.